तर महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा महत्वाचा सण मानला जातो. या सणाला मातीच्या सुगड्यांना महत्व असतं. माती कामगारांकडून मोठ्या प्रमाणात सुगडे बनवण्याची लगबग सुरू असताना बाजारात मात्र चांगला भाव मिळत नसल्यानं माती काम करणाऱ्या कामगारांकडून आता नाराजी व्यक्त केली जाते. खरं तर मकर संक्रांत हा सण काही दिवसावर येऊन ठेपलाय आणि सध्या सुगडे बनवायचे लगबग सध्या मूर्तिकारांकडून सुरू आहेत. स्वतः आपल्यासोबत मूर्तिकार आहेत. आपण कच्च्या मालाचे भाव वाढले परंतु बाजारात सुगड्यांना तसा भाव मिळत नाही. आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात. मला सांगा काय सध्या भाव आहे आणि परवडत का सध्या सुगडे करण्यास? नाही नाही, सुगड्याचं कसं आहे, मागणी वाढली तर मग परवडत. जर माल जर जास्त झाला बाजारमध्ये मार्केटमध्ये ना तर परवडत नाही. कच्च्या मालाचे भाव पाहता ना काही गगनाला भिडून जाईल काही वेळेस. सध्या एका सुगड्याचा काय दर आहे? कमीत कमी एकाच सुगड्याचा दर आम्हाला 6 रुपये तरी भेटला पाहिजे. तर हे कच्च्या मालाचे भाव कसे आणि कोणकोणत्या बाजारपेठा सध्या तुम्ही सुगडे नेतात? औरंगाबाद, लासूर, इथं जवळ गाजगाव म्हणून तिथं. परत आले ऑर्डर तर देतो, पण ऑर्डर जर व्यापाऱ्याने जर घेतला तर व्यापारी मनासा भाव देत नाही बा त्याला. कधीपासून हा व्यवसाय करतात? ते मी कमीत कमी 16 वर्षापासून करू राहिलो. खरं तर कच्च्या मालाचे भाव ज्यादा आहेत आणि सुगड्यांना जो आहे तो पाहिजे तो भाव मिळत नाही. कधी भाव जास्त तर कमी होतो. त्यामुळे बाजारभावावरच हा सगळा मूर्तिकारांचा समाजाचा हा व्यवसाय सुरू आहे. कॅमेरा पर्सन राम ओकळे, सर रामेश्वर केरे, MKN मराठी, औरंगाबाद.